श्रोतो नमस्कार. आयुर्वेदमधल्या पंचकर्माच्या तत्वावर आधारित आणखीन एक उपक्रमाची माहिती आपण घेणार आहोत, तो म्हणजे शिरोबस्ती. इथे बस्ती म्हटलेलं आहे, पण बस्ती म्हणजे इथे एनिमा वगैरे असा काही संबंध नाही याचा. शिरोबस्तीमध्ये एक आपल्याला डोक्यावर अशी एक लेदर कॅप बसवली जाते, अशी उंच टोपी बसवली जाते, आणि ह्या एक प्रकारचा लेदर बेल्ट असतो तो, किंवा आजकाल वेगवेगळे अनेक डिस्पोजेबल बेल्ट्स वगैरे असे आलेत, आणि त्यामध्ये औषधसिद्ध तेल आतमध्ये सोडलं जातं. साधारण केसांच्या वर आपले जे आपले हेअर लेवल आहे ही, त्याच्यावर 2 इंच इतकं मोठं ते असं खूप प्रमाणामध्ये तेल ऑइल पोरिंग त्या कॅपमध्ये केलं जातं. आणि मग ते साधारण आजारांनुसार वातप्रधान आजारामध्ये म्हणजे किती वेळ ठेवायचं, अर्धा तास, पाऊण तास, एक तास, हा निर्णय अर्थातच तज्ज्ञ वैद्यांचा असतो त्या ठिकाणी. आणि विशेषतः ज्यांना झोप येत नाही, इथं पुन्हा इंडिकेशन काय आहे शिरोबस्तीचं, तर निद्रानाश या आजारामध्ये प्राधान्याने केलं जातं. मायग्रेनचे साधारण 64 प्रकारचे मायग्रेन आता पाश्चात्य देशांनी शोधून काढलेले आहेत. तर यापैकी काही प्रकारांमध्ये मायग्रेनच्या हा बाय डिमांड केला जाणारा उपक्रम आहे, ऑन डिमांड ज्याला म्हणता येईल. तर वैद्य लोक ॲडवाईज करतात कधी, पण फॉरेनर मात्र आम्हाला शिरोबस्ती करायचं आहे म्हणून येतात. केसांचे त्रास असतील, पुन्हा केसाचा कोंडा किंवा केस पांढरे होतात, लवकर पांढरे होणं, केस गळणं, थिनिंग व्हायला लागतं, केस तुटणं फुटणं, हा जो प्रकार आहे, तर ह्याच्यामध्ये हे शिरोबस्ती केले जातात. माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा एक अमेरिकेचे इंजिनियर रुग्ण होते, अमेरिकेत इंजिनियर असणारे सॉफ्टवेअरचे, आणि ते इतके वैतागलेले होते की त्यांना जॉब सोडून आता मी म्हणजे मायग्रेट व्हायची वेळ आली होती. आणि मग त्यांना आम्ही ॲडवाईस केलं की नाही हे शिरोब, आणि स्ट्रेस इंड्यूस्ड असं होतं, खूप प्रवास, खूप दगदग, आणि सारखं घड्याळाला बांधून जी लाईफस्टाईल आहे फॉरेन पीपल्सची, तर तशी होते. आणि सारखं काम काम काम, त्यामुळे येणारा ताण, आणि मग तो कुठल्याही त्यांच्या तिथल्या अत्याधुनिक ज्याला आपण म्हणू की इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो सापडत नव्हता. हेडेक व्हायचा प्रचंड, म्हणजे मायग्रेनच होतं सातत्याने, डोकं दुखायचं आणि मग झोप यायची नाही, अशा 2 तक्रारी ज्यांचे कोणीतरी रिलेटिव्हनी सजेस्ट केल्यानंतर त्यांना हा शिरोबस्तीचा उपक्रम केला आणि रिवॉर्डिंग रिझल्ट मिळाला. ही वॉज सो हॅपी की तो त्रास तर गेलाच गेला त्यांचा, पण संपूर्ण नोकरी सोडून जे स्थलांतरण होतं तेही त्यांचं टळलं. इथपर्यंत हे छान अनुभव आमच्याकडे असतात. आणि शिरोबस्तीचा उपयोग हा असा, फक्त सिलेक्शन ऑफ केस हे खूप महत्त्वाचं आहे, प्रॉपर त्यात इंडिकेशनच्याच पेशंट्सना हे शिरोबस्ती केले जातात, नाहीतर कफवृद्धी होऊन काही त्याचे त्राससुद्धा मग नंतर होतात. हेही म्हणजे त्याचे कॉम्प्लिकेशनसुद्धा काही आहेत, त्यामुळं नेमका रुग्ण, नेमकी निवड, नेमकं औषध हे या ठिकाणी, नेमकेपणा उपचारांचा हा खूप महत्त्वाचा आहे. आणखीन एक उपक्रम म्हणजे मास्तिष्क असं म्हटलं, किंवा तलपोच्चली असं म्हटलं जातं केरळन भाषेमध्ये, तर त्याच्यामध्ये हेड ॲप्लिकेशन असतात वेगळे वेगळे, आणि डोक्यावर हे स्नेह किंवा स्नेहमिश्रित ऑर्डर्स असतात काही, आणि त्याचे पॅक्स घातले जातात. विशेषतः इथं थंड चूर्ण म्हणजे कमळ आहे, चंदन आहे, वाळा आहे, किंवा ज्येष्ठमधासारखं औषध आहे, तर अशा औषधांचा दोषांनुसार वापर केला जातो. ह्याचे पॅक तिथं ॲप्लाय केले जातात. आणि हे मास्तिष्क किंवा तालपोचली हे सुद्धा अतिशय उत्तम अशा प्रकारचं, किंवा मानसिक काही आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा स्पेशल तालपोचली या केल्या जातात, आणि अतिशय पेशंटना त्याचा चांगला हा फायदा मिळून जातो.